सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा, फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्यावरील भवानी मातेच्या मंदिरातील मशाले महोत्सवास यंदा 360 मशालींच्या प्रकाशाने प्रतापगड किल्ला झळकून निघाला. पाहूया सविस्तर वृत्त. सोमवारी चतुर्थी दिवशी भवानी मातेचा विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री 8 दरम्यान कोणताही गाजावाजा न करता शासनाने दिलेल्या सूचनेनुसार फक्त मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. रात्रीच्या दाट अंधारात मशालींच्या उजेडाने उजळून निघालेले गड पाहण्यासाठी दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात, पण इतिहासात पहिल्यांदा कोरोनाच्या संकटामुळे हा सोहळा बिना भाविक पार पडला. यंदा कोरोना संकटामुळे जागर, गोंधळ, ढोलताशा, आतिषबाजी व महाप्रसाद यासारखे अनेक प्रसंग रद्द करण्यात आले आहेत. हा क्या ज्याला नवीन वेब सिरीज बघायला मिळत नाही रे चांगली कुठली? काय राव सांगते, त्यासाठी मुक्तागिरी एंटरटेनमेंट चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं. त्याच्यावर नवनवीन वेब सिरीज येणार आहेत. अजून काय काय येणार? अरे नवनवीन शॉर्ट फिल्म, नवनवीन गाणी आणि मनोरंजनाचं सर्व साहित्य तिथं मिळणार आहे. मग सबस्क्राईब तर केलंच पाहिजे. करणार काय? अरे आपण करतोय, पण ह्यांना कोण सांगणार? तुम्ही पण करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ते काय बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. काय मुक्तागिरी एंटरटेनमेंट चॅनल.